दौंड शुगर साखर कारखान्यावर गेल्या 4 दिवसापूर्वी आयकर विभागाचे काही अधिकारी आले होते आणि त्यांनी आम्हाला काही प्रश्नावली दिली होती. त्या सर्व प्रश्नांचे समाधानकारक उत्तर आमच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं समाधान झालेलं आहे. त्यामुळं त्यांनी कालच म्हणजे रविवारी संध्याकाळी ते कारखानास्थळावरून त्यांच्या कार्यालयाला रवाना झालेले आहेत. त्यांच्याकडून काय काय माहिती विचारण्यात आली होती? माहिती ही साखरेच्या स्टॉक संदर्भात, कारखान्यांनी आयकर भरलेला आहे की नाही, कारखान्याचा आसवानी प्रकल्प आहे त्या प्रकल्पातनं जे तयार होणारं इथेनॉल आहे ते त्याचा स्टॉक, या सर्व स्टॉक बुक, स्टॉक रजिस्टर्स वगैरे हे सगळे त्यांनी त्या ठिकाणी चेक केलेले आहेत. त्यांच्याकडे किती तास काम करत होते ते आणि त्यांच्याकडून काय? हां, किती तास काम करत होते ते साधारण दिवसातनं 10 ते 12 तास काम करायचे. त्यांनी गेल्या वर्षीच्या टॅक्स रिटर्न्स, त्याच्या गेल्या वर्षीचे असं 2-3 वर्षाचे त्यांना जे जे काही टॅक्स ज्या ज्या वर्षाचे पाहिजे होते ते सर्व कागदपत्र उपलब्ध करून दिले आणि ते कागदपत्र ते चेक करत होते. घेऊन कारखान्याच्या ह्याच्यातलं काय घेऊन नाही गेले, आमचे जे स्टेटमेंट आम्ही जे दिले होते त्याच्या प्रिंटआउट घेऊन गेले ते.